नमस्कार, मी प्रशांत कदम. वाईड अँगलच्या नव्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. 14 फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन दिवस असतो आणि या व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावरती सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षासंदर्भातली कायद्याची लढाई सुरू होणार आहे. खरं तर आज बऱ्याच दिवसानंतर, म्हणजे जवळपास महिनाभरानंतर सुप्रीम कोर्टाचं कामकाज होत होतं. मागच्या वेळी 12 डिसेंबरला ही तारीख मिळालेली होती आणि आज 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे हे प्रकरण जाणार की नाही याचं उत्तर मिळणार होतं. पण ते उत्तर न मिळताच हे प्रकरण थेट 1 महिन्यांनी लांबणीवरती गेलेलं आहे आणि थेट फेब्रुवारी महिन्यातली तारीख मिळालेली आहे. आणि त्यामुळं जून 2022 पासून सुरू असलेल्या या प्रकरणामध्ये नेमकं काय घडतं आहे, वारंवार तारीख पे तारीख असं का चालू आहे आणि फेब्रुवारीपर्यंत जर हे प्रकरण पुढं जात असेल तर त्याचे राजकारणाच्या दृष्टीने नेमके काय परिणाम, कारण BMC च्या निवडणुका असतील, सोबतच निवडणूक चिन्हाचा निर्णय जो आहे तो कधीपर्यंत होऊ शकतो हे आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत की फेब्रुवारीमध्ये सुनावणी होणं याचं किती महत्त्व आहे. खरं तर आज जेव्हा सुनावणीला सुरुवात झाली तेव्हा अगदी 5 ते 10 मिनिटंच फक्त कामकाज झालं. 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडं हे प्रकरण जावं ही ठाकरे गटाचीच मागणी आहे. त्यासंदर्भात लेखी युक्तिवाद का नेमकं हे गरजेचं आहे याच्या संदर्भातले लेखी उत्तरं सुप्रीम कोर्टानं मागच्या वेळीच मागवलेले होते. 1 महिन्याचा वेळ होता, आज ते ठरवता आलं असतं, पण आज न ठरवता त्यांनी थेट 14 फेब्रुवारीची तारीख जी आहे ती दिलेली आहे. मुळामध्ये 7 आणि आज या घटनापीठानं हे पण संकेत दिले की 14 फेब्रुवारीपासून आम्ही सलग सुनावणी जी आहे या संपूर्ण कारवाईसाठी एक सलग वेळ जो आहे तो सुद्धा देऊ. आता जेव्हा 14 फेब्रुवारीपासून कामकाजाला सुरुवात होईल तेव्हा पहिल्यांदा हा मुद्दा डिसाईड होईल की 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे हे प्रकरण जाणं गरजेचं आहे की नाही आणि त्याच्यानंतर मग पुढे कामकाज होईल. मुळामध्ये जर 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे हे प्रकरण गेलं तर मग सलग सुनावणी होणार का, हा पण त्याच्यातला प्रश्न आहे. आणि 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे हे प्रकरण का जावं, तर जे 8 मुद्दे आहेत त्यापैकी सगळ्यात कळीचा मुद्दा असणार आहे अपात्रतेच्या संदर्भात कारवाईचा अधिकार कुणाला, अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना उपाध्यक्ष हा निर्णय घेऊ शकतात की नाही. 2016 नबाम रेबिया जे जजमेंट आहे त्याच्यानुसार अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना उपाध्यक्ष किंवा पीठासीन अधिकारी हा निर्णय घेऊ शकत नाहीत असा आत्तापर्यंतचा निकाल आहे, जो शिंदे गटासाठी साहजिकच फायद्याचा आहे. कारण ते म्हणतात की या कायद्यानुसार मग नरहरी झिरवळ हे अपात्रतेसंदर्भात निर्णय घेऊ शकत नाहीत. पण ठाकरे गटाचं म्हणणं आहे की काही संदर्भ परिमाण वेगवेगळे मुद्दे जे आहेत ते या सगळ्या संदर्भात लक्षात घेतले पाहिजेत आणि त्यामुळं हा मुद्दा याच्यातला खूप महत्त्वाचा आहे. आता लक्षात घ्या, जून 2022 पासून हे सगळं प्रकरण चालू आहे. वारंवार खंडपीठं बदलली, कधी 2 न्यायमूर्ती, कधी 3 न्यायमूर्ती, कधी घटनापीठ, आता 7 न्यायमूर्तींच्या पीठाची मागणी होती आहे. पण निर्णय, निकाल, एखादा महत्त्वाचा आदेश सुप्रीम कोर्टानं आत्तापर्यंत कुठलाच दिलेला नाही आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये केवळ आणि केवळ निवडणूक आयोगाची कार्यवाही सुरू ठेवायची की नाही याच्याच संदर्भातला एक आदेश आला आणि त्या आदेशानुसार ही कारवाई आयोगाला म्हणजे धनुष्यबाण चिन्हासंदर्भात निर्णय घेण्याची चालू ठेवायला मुभा दिली. केवळ एवढी एकच गोष्ट सुप्रीम कोर्टानं आत्तापर्यंत या केसमध्ये केलेली आहे आणि त्यामुळं आता हे प्रकरण फेब्रुवारीपर्यंत गेलेलं आहे. मुळामध्ये थेट महिनाभरानंतरची तारीख का, कारण आत्ता जे घटनापीठ आहे ते देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली घटनापीठ आहे. या घटनापीठाकडे सध्या 3 मुद्दे आहेत. एकतर दिल्ली आणि केंद्र सरकारमधल्या अधिकारांच्या संघर्षाचं प्रकरण, महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचं प्रकरण आणि आसाममधल्या NRCचं प्रकरण. ही 3 प्रकरणं या घटनापीठाकडे आहेत. सुरुवातीला दिल्ली संदर्भातलं ते प्रकरण संपवतील आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या संदर्भातलं हे प्रकरण ते हाती घेणार आहेत. अपेक्षा करूयात की 14 फेब्रुवारीपासून जेव्हा कामकाजाला सुरुवात होईल तेव्हा सलग कामकाज होईल. पण आता तुम्ही याचा पण विचार करा, संजय राऊत बाहेर वारंवार विधानं करतायत फेब्रुवारीमध्ये सरकार पडेल म्हणून, तर ते पडणार की नाही याचं उत्तर जर ही सुनावणी सलग झाली फेब्रुवारीपासून तरच मिळू शकतं. आणि दुसरीकडे ज्या निवडणुका आहेत त्यांच्या संदर्भातलं प्रकरणसुद्धा सुप्रीम कोर्टाचंच अजून प्रलंबित आहे. 17 जानेवारीला त्याच्यामध्ये सुनावणी होणार आहे आणि त्यामुळं निवडणुकांचा पण जर आपण कालावधी बघितला मुंबई महापालिका आणि इतर, तर त्यासुद्धा निवडणुका मार्च एप्रिलपर्यंत पुढे जाण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीनं हा फेब्रुवारी महिना जो आहे तो आता खूप महत्त्वाचा असणार आहे. आजच्या सुनावणीमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट ही पण होती, हरीश साळवे देशातले सर्वात ज्येष्ठ वकील ज्यांच्या नावाचा दबदबा आहे ते आज
शिंदे गटाच्या वतीनं कोर्टामध्ये प्रत्यक्ष उपस्थित होते. याच्या आधी केवळ एकदा सुरुवातीला ते ऑनलाईन उपस्थित होते, एरवी ते लंडनमध्ये असतात बराच काळ, पण आज ते प्रत्यक्ष उपस्थित होते. फेब्रुवारीमध्ये जेव्हा सुनावणी सुरुवात होईल, शेवटची घमासान लढाई असेल, त्यावेळी हरीश साळवे प्रत्यक्ष उपस्थित राहून शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद करणार का? तसं झालं तर हरीश साळवे विरुद्ध कपिल सिब्बल अशी लढाईसुद्धा या सगळ्या लढाईमध्ये पाहायला मिळणार आहे. पण एक नक्की दिसतंय, वारंवार आत्तापर्यंत तरी तारीख पे तारीख या संपूर्ण प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टानं दिलेली आहे. आता 14 फेब्रुवारीला तरी अंतिमतः सलग कामकाज सुरू होत आहे का? 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडं निर्णय जातोय का? आणि जर दिला तर तो अजून लांबतोय का? हे सगळं आता तेव्हाच कळेल. तर आज नेमकं जे काही घडलं ते तुम्हाला थोडक्यात सोप्या शब्दामध्ये सांगण्याचा हा प्रयत्न होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.